श्रीराम। आज आपण मनोबुधामधला 171वा श्लोक अभ्यासणार आहोत। समर्थ माऊली म्हणते, असे सारसाचार ते चोरले से, यही लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना। ज्या सत्संगतीच्या अभ्यासाच्या आधाराने आत्मवस्तूची प्राप्ती एका जीवाला कशा पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये होते याचं वर्णन आपण मनोबोधाच्या श्लोकांच्या आधाराने जे समजून घेत आहोत, त्यातील या आत्मवस्तूला पाहणाऱ्या आत्मचक्षूंचा उदय, त्या नयनांचा उदय, त्या डोळ्यांचा उदय एका जीवाच्या अंतरंगामध्ये कशा पद्धतीने सत्संगतीच्या आधाराने संक्रमित होतो याचं वर्णन सांगणारा हा समर्थांचा श्लोक। समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की ही सद्वस्तू या संपूर्ण चराचरामध्ये, सजीव निर्जीव या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येकाच्या कणाकणामध्ये अगदी जिवंतपणे घट्ट भरून उरलेली आहे। असं असूनही, इतक्या आपल्या ती निकट असूनही आपल्यापासून मात्र ती गुप्त झालेली आहे, एक प्रकारे चोरीला गेलेली आहे। आणि या वस्तूला बघण्याचा आमचा जो हा सध्या परमार्थाचा प्रवास चालू आहे, हे आम्ही चर्मचक्षूंनी या गोष्टीला बघण्याचा प्रयत्न करत आहोत। हे चर्मचक्षू कितीही पद्धतीने या आत्मवस्तूचा शोध घेण्यासाठी जरी एखाद्याने वापरले, तरी जे अहंकाराने मुळी भरलेल्या देहाचेच भाग आहेत, ते कुठल्याही पद्धतीने या निराभास निर्गुण असलेल्या भगवंताचा शोध घेण्यासाठी समर्थ ठरू शकत नाहीत। मग हा भगवंत जो या चराचरामध्ये इतका निकट आपल्या आहे, त्याला ओळखण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे अहंकार शून्यतेचा। समर्थ, आपल्याला या श्लोकातून सत्संगतीच्या आधाराने हे आत्मचक्षू कसे मिळवायचे याचा भावार्थ सांगत आहेत। श्रोते हो, आपण सर्वांनीच भगवद्गीतेमधला तो प्रसंग ऐकलेला आहे की जेव्हा विश्वरूप दर्शन भगवंताने अर्जुनाला दिलं, त्यावेळेला भगवंताने आपलं प्रथम विश्वरूप दर्शन प्रगटवलं खरं, पण अर्जुन त्याच्याकडे एखाद्या सामान्य व्यक्तीसारखाच बघत राहिला, कारण तो आपल्या चर्मचक्षूनी त्या भगवंताकडे पाहत होता। भगवंत देखील काही काळ स्तंभित झाला, अरे तो म्हणाला, मी इतकं माझं विश्वरूप दर्शन याला दाखवतोय, पण याच्या चेहऱ्यावर कुठलाही स्तिमित असा भाव नाही। नंतर त्याच्याच लक्षात आलं की अरे, आपण याला चर्मचक्षूनी जे आपलं रूप बघायला सांगतोय ते त्याला कधीच दिसणार नाही। म्हणून भगवंत पुन्हा मनुष्य रूपात आला, अर्जुनाला आत्मचक्षू दिले, आणि मग या आत्मचक्षूंच्या आधाराने त्याला ते विश्वरूप दर्शन झालेलं आहे। हा प्रसंग आपण बऱ्याचदा ऐकलेला आहेच। श्रोतेहो, भगवंताच्या कृपेशिवाय, या आत्मचक्षूंशिवाय या भगवंताची प्राप्ती होत नाही, हेच गीतेचं हे रहस्य। आणि हे रहस्य तर आपण दररोज अनुभवतोच आहोत। आपल्यासाठी या सर्व मनोबोधाच्या श्लोकातून एक गोष्ट आता निश्चितपणे बुद्धीला कळाली आहे की या भगवंताला शोधण्यासाठी आता कुठे जायची गरज नाही। आपण तीर्थक्षेत्रांना जरूर जावं त्याची आलोचना नाही, पण या तीर्थक्षेत्रांमध्येच हा भगवंत आहे आणि तो आपल्या घरामध्ये नाही, ही भावना चुकीची आहे। संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला हा भगवंत प्रत्येक अणुरेणूमध्ये जो आपल्याशी जिवंतपणे सतेजपणे बोलत आहे, आपल्याला एक प्रकारे दररोज स्मित हास्य करून हसवत आहे, आनंद देत आहे, असा हा भगवंत पाहण्याची दृष्टीच आम्ही हरवून बसलेलो आहोत। आम्ही आपल्या चर्मचक्षूंनीच या भगवंताला शोधत आहोत आणि भगवंत या चर्मचक्षूंनी आपल्याला काही दिसत नाही। याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जीवनातला अहंकार, आपल्या जीवनामध्ये असलेली स्वतःची अहंता, जी आम्ही श्री महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, मी जीव झालो हा माझा जो भ्रम आहे, या भ्रमानी सगळ्यात मोठा दोष जर काही निर्माण झाला असेल, तर या सर्व प्रकृतीने, या पंचमहाभौतिक सृष्टीने स्वतःला द्वैत पसाऱ्याच्या रूपाने आपल्यासमोर उभं केलेलं आहे। तो वेगळा आणि मी देखील वेगळा, अशी आमची अवस्था या मायेच्या एका पातळ आवरणामुळे
आपल्या अंतरंगामध्ये तयार झालेली आहे. या अहंतेला अर्थात जर कुठल्या मार्गाने आपण त्याचं निर्मूलन करू शकत असूत तर ते देखील केवळ सत्संगतीच्या आधारानेच, या संतांच्या कृपेनेच, या सद्गुरूंच्या चरणाच्या आधारानेच आपण या भगवंताचं जो या चराचरामध्ये सामावून भरलेला आहे त्याचं दर्शन घेऊ शकतो. आपण म्हणाल की नेमकं हे सत्संगती या आत्मचक्षूंपर्यंत एका जीवाला कसं घेऊन जाते. अर्थात काल जो मीराबाईचा अभंग आपण ऐकला, ज्याचा थोडासा आपण अभ्यास केला, त्यामध्ये मीराबाईंनी देखील अतिशय सुंदर या आत्मचक्षूंचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे. ती काय म्हणते आपल्याला की भवसागर सब सुख गयो हो, फिकर नाही मुझे तरण नकी. पण याच्या आधी कशामुळे हा भवसागर सुकला, तर त्या गुरुचरणांच्या प्रेमामुळे तिच्या अंतरंगामध्ये तिला एक दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि ही दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि या दिव्य दृष्टीने, या आत्मचक्षूंने जेव्हा तिने या सृष्टीकडे बघितलं, तेव्हा तिच्या काय लक्षात आलं, झूट माया सब सपन नकी, हे सर्व विश्व जे मी दृश्याच्या अंगाने बघतो आहे, याला ज्या दृश्याच्या आधाराने मी तिचं मूल्यमापन करत आहे, हे दृश्य म्हणजे सत्य समजून मी चाललेली आहे, हे सगळं या आत्मचक्षूंमुळे एक प्रकारे झूट माया सब सपन नकी, असा हा आत्मबोध तिच्या अंतरंगामध्ये झालेला आहे. म्हणजे या विश्वाचं जे दृश्य रूप आहे, त्या विश्वाच्या दृश्य रूपाने आपलं मूळ रूप खाली टाकून दिलं. कधी? जेव्हा जीवाने आत्मचक्षू परिधान केले. आणि जीवाने आत्मचक्षू परिधान करताच या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवंत सर्व दृष्टीने संत मीरेच्या अंतरबाह्य तिला व्यापून टाकलंय. तिच्याशी तो सतेज झालेला आहे, तो चैतन्यमय झालेला आहे. अशी ही आत्मचक्षूची गोष्ट जी केवळ गुरुचरणांच्या आधाराने, गुरुच्या संगतीमध्ये, गुरुच्या कृपेने आपल्याला प्राप्त होते. आपण म्हणाल की आपण सद्गुरूंच्याकडे जातो पण अजूनही या आत्मचक्षूंचा जसा पाहिजे तसा उदय आपला होत नाही. याचं देखील श्रोते हो तेच मूळ कारण आहे. कारण की आपण आरती मोठ्या आनंदाने म्हणतो, सद्गुरूंच्या आरतीमध्ये अगदी झांज टाळ्या वाजवून आपण म्हणूत, पण जे मागणं मागितलेलं आहे, जे आरती या शब्दाचा खरा अर्थ आहे, आरती या शब्दाचा अर्थ आर्ततेने मारलेली साथ. या आर्ततेने मारलेल्या साधेमध्ये आपण सद्गुरूंना काय मागतो की मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, वारुनी दिदला अद्वैत सारा. म्हणजे आपण सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन मागतोय की नमितो तवपदी संवरी माया, ही आर्तता आहे की मी तुझ्या चरणी आलेलो आहे, या मायेचा जो पडदा माझ्यावरती आहे तो दूर कर. पण आपली तेवढी आर्ततेने खरंच त्याच्या चरणी ती मागणी आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि हा मूलभूत प्रश्न नसल्यामुळं आजही आमचे चर्मचक्षू सद्गुरूच्या समाधीजवळ जाऊन, समाधी किती छान सजवली आहे, त्याचं ते तीर्थक्षेत्र किती चांगलं आहे, तिथला प्रसाद किती उत्तम आहे, याच गोष्टींमध्ये फिरत राहतात. पण सद्गुरूंकडे आपण जे शब्दांनी मागतोय ते जर आपल्या अंतरंगाचं खरं ध्येय झालं, तर सद्गुरू आपल्याला त्याच्या सत्संगतीने या चर्मचक्षूंचं रुपांतर आत्मचक्षूंमध्ये कसं करतो हे लक्षात येईल. सद्गुरू आपल्या सत्संगतीने तीन गोष्टींच्या आधाराने या चर्मचक्षूंचं रुपांतर आत्मचक्षूमध्ये करत असतो. सगळ्यात मोठा सद्गुरूला आपल्या जीवामध्ये जो अडथळा दिसत असतो तो म्हणजे त्याच्या अहंकाराचा आहे. या अहंतेपोटी या दृष्टीमधला बदल हा इतक्या सहजपणे त्याच्या जीवनात होत नसतो. या अहंकाराच्या मुळे सद्गुरू आपल्या घरामध्ये आलेल्या प्रत्येकाला एक करुणेचं, एक प्रेमाचा मार्ग त्याच्या अंतरंगामध्ये अतिशय हळुवारपणे संक्रमित करत असतो. तो कसा करत असतो? तीन टप्प्याने करत असतो. आपण कुठल्याही संताच्याकडे जावं किंवा आमच्या गोंदवलेल्या श्री महाराजांच्याकडे यावं, सद्गुरूच्या दारामध्ये हमखासपणे तीन गोष्टी आपल्याला मिळतात. एक म्हणजे अन्नदान, दुसरं म्हणजे सगुणाची उपासना, आणि तिसरं म्हणजे रामनामाचं स्मरण. या तीन गोष्टी हा सद्गुरू आपल्या आलेल्या दारामधल्या जीवाला हळुवारपणे संक्रमित करतो. या तीन गोष्टी काय करत असतात एखाद्या जीवाच्या अंतरंगामध्ये, याचा अभ्यास या सत्संगतीच्या आधारानेच आपल्याला कळू शकेल.
श्रोत्यो, ज्या भगवंताला इतक्या सर्व सृष्टीमध्ये या संतांनी पाहिलं आणि तो आपल्याला दिसत नाहीये, याच्या मागचं सगळ्या दृष्टीमधला बदल म्हणजे मी जीव आहे आणि सर्व काही मला पाहिजे या भूमिकेतून आपण या सृष्टीकडे बघतो. या सृष्टीला आपण एक भोग म्हणून जाणतो आणि नेमकं संताच्या दारामध्ये गेल्यानंतर संत आपल्याला सेवा देतो. संत म्हणतो की अरे आल्या अतिथा अन्न द्यावे, इथं आलेल्या माणसाला तू जेवायला घाल, या जेवायला घालण्यासाठी स्वतःच्या देहाला थोडेसे कष्ट दे. 1876 साली जेव्हा गोंदवल्यामध्ये दुष्काळ पडला होता तेव्हा औंधचा राजा देखील चकित झाला, इतकं अन्नदान गोंदवल्याला चालू असायचं. महाराज भुकेल्या जीवांना अगदी मनापासून खायला घालायचे, सगळी कोठारं त्यांनी उघडली होती आणि जेव्हा लहान मुलं भात भात म्हणून रडायचे तेव्हा महाराज स्वतःच्या हाताने त्या मुलांना भरवताना त्यांच्या डोळ्यांना देखील अश्रूंच्या धारा लागायच्या. श्रोत्यो, आपल्या जीवनामध्ये नेमकी फसगत काय झालेली आहे? आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या भोगांच्या तृप्ततेमध्येच आनंदी आहोत आणि संत आपल्याला नेमकी उलटी दिशा देतो. संत आपल्याला सांगतो की अरे पहिले जगाला सुखी करण्याच्या दृष्टीने तू थोडंसं कार्य कर, स्वतः पोळी भाजी खाऊन तृप्त होणं यापेक्षा दुसऱ्याला चार घास खायला घालणं, त्यामध्ये आपल्या डोळ्यातून आनंद अश्रू येणं, यामध्ये या सृष्टीमध्ये भरलेला तो भगवंत हळुवारपणे प्रगट होण्याची कला आहे. बघा, आपण आजपर्यंत स्वतःसाठी जितके जगलेलो आहोत त्याच्यापेक्षा काकणभर जास्त या सृष्टीमध्ये भरलेल्या भगवंतासाठी जर जगायला शिकलो, त्या कारुण्य भावाने जगायला शिकलो, तर सृष्टीमध्ये भरलेला तो निर्गुण निराकार भगवंत सहजपणे वरती येतो आणि आपल्याला या लोचनांनी तो दिसायला सुरुवात करतो. आपण जेव्हा या अन्नदानाच्या कार्यामध्ये स्वतःच्या देहाला झिजवतो तेव्हा नकळतपणे डोळ्यातून वाहणारे अश्रू हे आपल्या अहंकारालाच आपल्या हृदयातून विसर्जित करत असतात. आपण जेव्हा या डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष बघणं बंद करतो, जे सत्संगतीचं मर्म आहे, या दोषांना जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये खुपण्याची जी सवय सतत लागलेली आहे ती जेव्हा या सत्संगतीने दूर होऊ लागते तेव्हा आपल्याला ही विश्व दोषमय असूनही निर्दोष दिसू लागतं, कारण की आपली वृत्ती गुणांच्या पलीकडे जाऊ लागते. त्यामुळे सत्संगतीमध्ये अन्नदानामध्ये देह झिजवून इतरांसाठी जगण्याची कला, सत्संगतीच्या आधाराने या विश्वाला निर्दोष बघण्याची कला ही सत्संगती शिकवत असते आणि मग सत्संगती आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये देखील तोच भाव हळूहळू आपल्या जीवन व्यवहाराचा एक भाग म्हणून स्वीकारायला सुरुवात करायला लावते. श्रोते हो, आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा इतरांच्या आनंदासाठी थोडंसं जगायला लागू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की अरे या सृष्टीमध्ये किती आनंद भरून उरलेला आहे. जेव्हा श्री महाराज सर्वांच्या पंगती झाल्यानंतर जेवायला बसायचे यातून एकच सूत्र कळतं की सगळ्या विश्वाचं भरण करणं हे हरिनाम घेणाऱ्या माणसाचं मुख्य कर्तव्य आहे. जो भगवंताचं नाम घेतो आणि तो या सृष्टीचं शोषणही जर करत असेल तर ते नाम एका प्रकारे व्यर्थ आहे. हरिनाम घेणाऱ्या माणसाने तरी निदान या प्रत्येकाचं भरण करण्याचा प्रयत्न करावा. या सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला सम्यक दृष्टीने बघून हा माझ्या जवळचा म्हणून याला जेवायला घाला आणि हा माझ्या ओळखीचा नाही म्हणून याला जेवायला घालायचं नाही, हा भेद संताच्या दारामध्ये जाऊनच आपल्या जीवनातून जाऊ शकतो. अशा रीतीने संत आपल्याला यही लोचनी पाहता दृश्य भासे या भूमिकेतून बाहेर काढत काढत आपल्याला त्या आत्मवस्तूच्या बोधापर्यंत घेऊन जायला सुरुवात करतो. अशा रीतीने तो निराभास असलेला ते निर्गुण हळूहळू आपल्या अंतरंगामध्ये उदय पावायला लागतं. अन्नदानानंतर संत आपल्याला दुसरा टप्पा देतो तो म्हणजे सगुण उपासनेचा. आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की सगुण उपासनेने काय होणार, किंबहुना दासबोधामध्ये समर्थांनी आपल्या शिष्योत्तम कल्याणाच्या मुखातूनच काही प्रश्न वधून घेतलेत की जर ही सगळी सृष्टी नाशवंत आहे तर तुम्ही ज्या मूर्तीची पूजा करता ती मूर्ती देखील या नाशवंत सृष्टीचाच भाग, मग तुम्ही या मूर्तीची उपासना का बरं करता? श्रोते हो, सगुण उपासनेमध्ये एक अतिशय मूलभूत मर्म सामावलेला आहे. ज्या वेळेला आपण या सगुण उपासनेमध्ये आपल्या मनाने तन मन धनाने एक प्रकारे त्याच्या सेवेमध्ये झिजत असतो
त्यावेळेला आपण आपल्या जाणीवेचं प्रगल्भ करत असतो, ती जाणीव प्रगटवत असतो. जितकं जितकं म्हणून आपण आपल्या उपास्य देवतेच्या उपासनेमध्ये रमावं, तितकी तितकी आपल्या अंतरंगामध्ये ती जाणीव प्रगटायला सुरुवात होते. त्या उपास्य देवतेची पूजा करता करता, तिला आळवताना, तिचं भजन करताना जितका आपल्याला स्वतःचा विसर पडू लागतो, तितकं तितकं ते उपास्य देवत जिवंत होत जातं. आणि ते जितकं जिवंत होत जातं, तितकी सृष्टीमधली जाणीव आपल्या अंतरंगामध्ये जिवंत व्हायला लागते. ती सृष्टीमधली जिवंत जाणीव म्हणजे भगवंताचं रूप आहे. त्यामुळं संत हा आपल्याला अन्नदानाचा मार्ग देतो, संत हा आपल्याला सगुण भजनाचा मार्ग देतो, आणि त्याचबरोबर संत या जाणीवेचं अखंड स्मरण व्हावं म्हणून त्या जाणीवेला नामाच्या आधाराने आपल्या अंतरंगामध्ये शब्दांच्या आधाराने त्या भगवंताचं रूप प्रगटवतो. आणि हे नाम आपल्या अंतरंगात त्या जाणीवेचं स्मरण ठेवत असतं. त्यामुळं आमच्या इथं हाची सुबोध गुरूंच्या शेवटी आम्ही म्हणतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मूल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. या सृष्टीमध्ये कणाकणामध्ये भरलेलं हे आत्मतत्व बघण्यासाठी या चर्मचक्षूंना केवळ प्रेमाने आणि करुणेने, आपण या चर्मचक्षूंच्या आधारानेच आपल्या अहंतेचं विसर्जन करून या सृष्टीच्या कणाकणामध्ये भरलेला राम बघू शकतो. आणि हे प्रेम आणि करुणा केवळ सत्संगतीच्या आधाराने तो सद्गुरू एका जीवाला देऊ शकतो. आणि त्यातून मग मीराबाई जे सांगते की झूट माया सब सपन नकी, असं हे दृश्य जग आपल्या समोर असूनही परमात्मा स्वरूप होऊन जातं. दृश्य जग मिथ्या अशाश्वत आहे असं शास्त्र सांगत असूनही ते असार जग तिच्या दृश्याच्या आधाराने मागं पडतं आणि केवळ त्या भगवंताची जाणीव रूप आपल्या सर्व अंतर्बाह्य मनाला व्यापून उरते, असं हे सत्संगतीचं अद्भुत शास्त्र. आपण सर्वांनी सद्गुरूंनी दिलेल्या साधन मार्गावर जात, आपल्या प्रपंचामध्ये आपल्या व्यवहारामध्ये उतरवत त्या जाणीवेचा बोध अंतरंगात करून घ्यावा, हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 172वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. आत्मवस्तूच्या या चिंतनामध्ये सत्संगतीच्या आधारात एका जीवाला सद्गुरू सुविद्या आणि अविद्या ही संकल्पना त्याच्या अंतरंगामध्ये कशी स्पष्ट करून सांगतो. आणि या दोन कल्पनेची विभागलेली अंग संत विवेकाच्या आधाराने मात्र त्याचं एकरूपत्व जाणून कसा जगतो याचं विश्लेषण करणारा हा श्लोक. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे विश्व जे कर्माने व्यापून उरलेलं आहे, या प्रत्येक कर्माला एका चैतन्याची ऊर्जा आहे. हे चैतन्य मनुष्याला दोन प्रकारे कार्य करायला लावतं. त्याच्या शरीरामधून ज्या कर्मांची ऊर्जा या चैतन्याच्या आधाराने तो जाणवून घेत असतो, या कर्मांना दोन अंग असतात. एक जे विषयाच्या आधाराने आसक्त होत कर्मामध्ये जीवाला अधिक अधिक खेचत या मायेच्या गर्तेमध्ये आणतं, ती मनुष्याच्या जीवनातली अविद्या. आणि तेच कर्म जेव्हा भगवत सन्मुख होतं, तेव्हा ज्या कर्माच्या आधाराने त्याच्या अंतरंगात समाधान होतं, तो या ब्रह्म पावन होण्याच्या दृष्टीने आपली पाऊलवाट करू लागतो. ते कर्म, ती ऊर्जा, ती विद्या ही सुविद्या आहे. अर्थात अविद्या आणि सुविद्या हे मनुष्याच्या जीवनातले दोन सापेक्ष अशा व्याख्या आहेत. सद्गुरू यांचं एकरूपत्व जाणतो. सद्गुरू त्यांच्या अंतःकरणामध्ये
या अविद्या आणि सुविद्येच्या मध्ये असलेल्या मायेला जाणतो आणि त्यामुळे तो या दोन्हीही मार्गांना एकरूपात्मने सस्वरूपी विलीन करतो। असा हा संत श्रेष्ठ सद्गुरूचं महत्व सांगणारा समर्थांच्या मनोबोधातला श्लोक। श्रोते हो, रामचरित मानस मध्ये अरण्यकांड या तृतीय सोपानात रामगीता ही अतिशय प्रसिद्ध आहे। या रामगीतेमध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र दंडकारण्यात काही काळ कुटीमध्ये विश्राम घेत होते त्यावेळेला लक्ष्मणाला पडलेले काही स्वाभाविक प्रश्न प्रभूंनी अतिशय सोप्या शब्दामध्ये ज्याची उत्तरं दिली पण त्याचं सार हे भगवद्गीतेच्या सारे इतक्या तोडीचं होतं त्यामुळे ज्याला रामगीता म्हटली जाते। अशा या रामगीतेमध्ये लक्ष्मणाने आपले प्रिय बंधू राम यांना विचारलं की माया म्हणजे नेमकं काय, या मायेची व्याख्या कशी करायची। यावरती प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की जिथपर्यंत म्हणून तुझी मनाची कल्पना जाऊ शकते, जिथपर्यंत म्हणून तू कल्पना करू शकतो तिथपर्यंत तू माया समज। या मायेला दोन अंग आहेत, एक अंग हे सुविद्येचं आहे आणि दुसरं अंग हे अविद्येचं आहे। अर्थात माया ही स्वतःहून कुठलंही कर्म करण्यासाठी सक्षम नाही, किंबहुना जिचं अस्तित्वच नाही ती सक्षम आहे हे म्हणणं चुकीचं। ती ईश्वराने प्रेरित केलेली आहे, ती ईश्वराची शक्ती आहे। या ईश्वराच्या शक्तीच्या आधाराने ही माया जीवाला स्फुरण देते, चैतन्य देते आणि त्याच्याकडून कर्म करवून घेत असते। या मायेला दोन अंग असल्यामुळं जसे एखाद्या जंक्शनवर उभं राहिल्यानंतर दोन फाटे फुटतात आणि जर तिथं कुठली पाटी नसेल तर मनुष्य आपल्या मतानुसार आपल्या पूर्वसंस्कारानुसार रस्ता घेतो आणि त्या रस्त्याच्या जे काही प्रारब्ध असेल, जे काही त्याचं संचित असेल, जे काही त्याचं डेस्टिनेशन असेल त्याप्रमाणे तो त्या रस्त्याच्या शेवटापर्यंत पोहोचतो हे आपण आपल्या आयुष्यात जाणतोच। आपण बघतो ना की कॉलेजमधून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा नेहमी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक असे जंक्शनचे फाटे नेहमीच अनुभवाला येतात। एखादा व्यसनी मित्र असतो, त्याच्याबरोबर राहता राहता नकळतपणे कधी हातामध्ये त्याला आवडणारं व्यसन आपल्याला देखील आवडू लागतं हे जसं कळत नाही, तसंच एखाद्या चांगल्या माणसाची जर संगत लाभली, तरुण वयामध्ये जर एखादा उत्तम सत्पुरुष आपल्या आयुष्यात आला तर आपलं जीवन अतिशय सुंदर बहरून जातं हे देखील आपण जवळून बघितलेलं आहे। म्हणजे आयुष्याला संगत ही नेहमी वळण देत असते। पण असेही काही फाटे असतात श्रोते हो की जिथं कुठलाही मार्गदर्शक उभा नसतो आणि अशा मार्गदर्शनाच्या शिवाय जेव्हा आपण एखाद्या रस्त्याचं वळण घेतो त्यावेळेला आपला बऱ्याचदा फसगत होण्याचा संभव असू शकतो। श्री महाराज याचं उदाहरण द्यायचंय की पंढरपूरला जायला दोन रस्ते आहेत, एक रस्ता हा अतिशय छान आहे, तो रस्ता अतिशय उत्तम आहे आणि दुसरा रस्ता हा अतिशय काट्याकुट्यांचा आहे, खडबडाटीचा आहे, दगडधोंड्यांचा आहे। पण गंमत अशी आहे की जो चांगला रस्ता दिसतोय, निदान डोळ्याला तरी दिसतोय, तो रस्ता त्या फाट्यापासून जेव्हा आपण वळतो तेव्हा तो पंढरपूरला जात नाही, तो भलतीकडेच घेऊन जातो। पण काट्याकुट्याचा रस्ता, खास खळग्याचा रस्ता थोडासा अवघड आहे खरं, पण तो रस्ता मात्र थेट आपल्याला पंढरपूरला नेतो। ज्याला पंढरपूरला जायची इच्छा आहे त्याने कितीही वेळा जरी त्या चांगल्या रस्त्याने जायचा प्रयत्न केला तरी तो पंढरपूरला पोहोचूच शकणार नाही। पण या उलट थोडेसे कष्ट घेत या खास खळग्याच्या रोडनी गेला तर मात्र निश्चित पंढरपूरला पोहोचतो। तसं आपल्या जीवनामध्ये या मायेला ज्या चंचल ईश्वर शक्तीने स्फुरण रूप प्रेरणा दिलेली आहे, आपण म्हणाल हा चंचल ईश्वर शक्ती म्हणजे नेमकी काय भानगड आहे। श्रोते हो, जे परमात्म स्वरूप आहे, जो ईश्वर आहे, तो आपल्याला तीन अंगानी या सृष्टीमध्ये दिसू शकतो। एक जड अंगानी, म्हणजे ही जी पंचमहाभूतिक सृष्टी आहे, तुम्हा आम्हा आमच्यासारखे सर्व जीव, या सर्व जीवांमध्ये देखील तो ईश्वराचा अंश आहे खरा, पण आपण आपल्या डोळ्यांनी त्यांचं दृश्यच नेहमी बघू शकतो स्वरूप। त्यामुळे आपल्याला हा एक व्यक्ती दिसतो, आपल्याला एखादं घर दिसतं, आपल्याला नदी दिसते, आपल्याला सूर्य दिसतो, हे सर्व दृश्य जगाने दिसणारं वस्तुरूप जग
ही देखील परमात्म स्वरूपच आहे। त्या परमात्म स्वरूपाला जड़ परमात्म स्वरूप असं म्हणतात। या जड़ाला ज्याची चेतना मिळते, ज्याची शक्ति मिळते, ज्या शक्तीच्या आधाराने या विश्वाचे सर्व कारभार चालतात, तो हा चंचल ईश्वर। या चंचल ईश्वराच्या आधाराने हे चैतन्य ब्रह्म या संपूर्ण विश्वामध्ये कार्य कारण भावाच्या आधाराने कर्मवत असतं। आणि या चंचल परमात्मा स्वरूपाला च्या पलीकडे जे निश्चल आत्मस्वरूप आहे, तो खरा राम आहे, तो आत्मा राम आहे। अर्थात ही तिन्ही एक रूपच आहेत, पण जसं समईमध्ये तेल असेल तर त्या समईची वात पेटलेली दिसते। समईच्या पेटलेल्या वातीला खरं स्वतःचं अस्तित्व काही नाही, जर त्यातलं जर तेल नसेल तर ही वात क्षणभंगूर आहे, ही पेटलेली ज्योत क्षणभंगूर आहे। तद्वत चंचल ईश्वरीय शक्ती या सर्व ईश्वराला, या सर्व विश्वाला अधिष्ठान म्हणून कार्य करते कर, पण तिचा गाभा हा सर्व निश्चल आत्मा रामामध्ये आहे। त्यामुळे या ईश्वराने या चंचल ईश्वरीय शक्तीकडून या विश्वामध्ये सर्व कर्म करून घेताना या मायेचा आधार घेतलेला आहे। या मायेलाही जी दोन अंग आहेत, सुविद्या आणि अविद्येचे, या सुविद्येच्या अंगानी आणि अविद्येच्या अंगानी आपला प्रवास चाललेला असतो। खरा सुविद्येच्या अंगाने प्रवास चालतो म्हणजे आपण एखाद्या संताच्या चरणी जातो, त्याची संगत करतो, त्यांनी सांगितलेले बोल ऐकतो, त्यांनी सांगितलेली आपण साधना आपल्या जीवनामध्ये उतरवायला सुरुवात करतो, म्हणजे आपण मायेच्या आधारानेच त्या परब्रह्म स्वरूपाकडे वाटचाल करत असतो। याला समर्थांनी सुविद्या असं म्हटलेलं आहे। पुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या। आपण बघतो ना की सत्पुरुषांच्या स्थानांवरून, अगदी आमच्या गोंदवल्यावरून बाहेरच रस्ता आहे, त्या रस्त्यावरून हजारो वाहनं दररोज ये जा करत असतात, पण त्यातली काही मोजकीच वाहनांना त्या आतमध्ये स्थानामध्ये येऊन त्या सद्गुरूच्या तिथं त्याच्या सहवासामध्ये जाऊन काही साधन करावं अशी इच्छा निर्माण होते। आणि बाकीची लोक बऱ्याचदा तिथलीच असूनही किंवा त्याच मार्गावरून जाणारी असूनही इकडं या मंदिराकडं, या समाधीकडं, या साधनेकडं कदाचित या जन्माच्या संचितामुळे बघण्याची त्यांची इच्छाच होत नाही। म्हणजे एकच गोष्ट, एकच चंचलीय ईश्वर एकाला अविद्या देतो तर एकाला सुविद्या, हे तर स्पष्टच आहे। पण आपण सामान्य जीव या अविद्या आणि सुविद्येकडे कसं बघतो? आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा एखाद्या अविद्यावंत अशा मनुष्याला भेटतो, उदाहरणार्थ एखादा व्यसनी असेल, एखादा कदाचित समाज जीवनामध्ये ज्याची कुठलीही प्रतिष्ठा नाही असा मनुष्य असेल, जो अनेक प्रकारे लाचार असेल, असा मनुष्य जर भेटला तर आपण लगेच सुविद्येच्या मार्गाने जाणारी मंडळी असतो, आपण त्याला एक प्रकारे अंतर देतो, त्याच्यापासून चार हात दूर राहतो। आपल्या मनामध्ये करुणेचा भाव संतांनी सांगितलेला असतो ठेवायला, पण आपला तो सहज स्वभाव झालेला नसतो, त्यामुळे आपण त्याच्याकडे बघतो पण बघूनही दुर्लक्ष करतो। आपल्याला त्याला एक प्रकारे समजून घेणं, जवळ घेणं, त्याच्यावरती देखील आपल्यातलंच परमात्म स्वरूप आहे हे बघणं अवघड पडतं। हा सुविद्येच्या आधाराने जाताना आपल्यातला शिल्लक राहिलेला अहंकार आहे। हे अहंकाराचं परिमाण आहे की आपण या विश्वाकडे अविद्या आणि सुविद्या या मार्गाने बघत असतो। एक असतो तो अविद्येचा मार्ग असतो की ज्याच्यामध्ये जगातली अनेक वाईट लोक जी तमोगुणाच्या आधाराने जगतायत, मग त्या चोऱ्या माऱ्या करत असतील, अनेक प्रकारची व्यसनं करत असतील, कधीही भगवंताचं नाम ज्यांनी मुखामध्ये घेतलं नसेल अशी देखील मंडळी असतात। ही मंडळी देखील सत्वगुणी मंडळींपासून, या सुविद्येच्या आधाराने जाणाऱ्या मंडळींपासून दोन हात लांबच राहत असतात। ती देखील यांच्या कधी नादी लागत नाहीत। एक प्रकारे पोलरायझेशन झालेलं असतं या विश्वामध्ये। हेच विश्वाचं पोलरायझेशन पुढे होता होता मूळ रूपामध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन गोष्टींच्या आधाराने आपल्याला दिसत असतं। काय आहेत या प्रकृती आणि पुरुष? प्रकृती याचा अर्थ या पंचमहाभौतिक सृष्टीचा विस्तार ज्या मूळ मायेमधून होतो ती प्रकृती, आणि हा मूळ पुरुष ज्याच्या अधिष्ठानावर या सर्व प्रकृतीचा विस्तार होतो तो मूळ पुरुष। आणि समर्थांच्या दासबोधाचं एक अत्यंत गुपित रहस्य असं आहे की जो आपल्या साधनेमध्ये अतिशय खोल 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 जातो त्यालाच या अर्धनारी नटेश्वर अर्थात परब्रह्माचं दर्शन होतं। आणि हे दर्शन काय आहे?
समर्थांनी दासबोधामध्ये ज्ञान दशकाच्या सुरुवातीला याचं स्वरूप सांगितलंय की प्रकृती आणि पुरुष हे वेगळं नाही, हेच ते दर्शन आहे. हे एखाद्या ज्ञानी माणसाला कदाचित कळू शकेल, पण सद्गुरू हे ज्ञान समजून आपल्या कृतीमध्ये आणतो म्हणून तो सद्गुरू असतो. आपण आपल्या महाराजांच्या उपासनेत म्हणतो ना, तो ज्ञानी यांचा ज्ञानी पर म्हणवी या ज्ञानी, अशी यांची अवस्था असते. हे कधी ग्रंथाचा संदर्भ देणार नाहीत, पण ग्रंथातली ओवी आपल्या जीवनामध्ये मात्र जगून दाखवतील. सुविद्या आणि अविद्या ही दोन मायेची अंग ही मुळात मायेवरती आधारित आहेत, आणि या मायेला चंचल ईश्वराचं अधिष्ठान आहे. सत्पुरुष या चंचल ईश्वराच्या पलीकडे असलेल्या तुर्या अवस्थेमध्ये स्थिर होऊन या आत्माराम रूपी निश्चळ अवस्थेलाही जाणतो, आणि या चंचल रूपी ईश्वराला देखील जाणत असतो. त्यामुळे त्याला माहितीये, एखादा मनुष्य जेव्हा डोंगरावरती उभा राहतो आणि जेव्हा त्याला दोन नद्या एकत्र लांबून येताना दिसतात, पण या दोन नद्या जरी एकत्र लांबून येताना दिसत असल्या तरी तो म्हणतो की अरे पुढे गेल्यानंतर यांचा संगम आहे, यांची एकच नदी होणार आहे. तसं संताची नजर ही सुविद्या आणि अविद्या ह्या एका विशिष्ट तुरीयेच्या उंचीमधून बघताना असं त्याच्या लक्षात येतं की मुळात या सस्वरूपाच्याच दोन वाटा आहेत. या सस्वरूपाच्या दोन वाटा दिसतात याचं कारण माया आहे. या मायेनेच एक सुविद्या आणि एक अविद्या केलेली आहे. श्री महाराज याचं विश्लेषण अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगायचे. महाराज म्हणायचे की जगामध्ये लोक वेगवेगळी कर्म करतात, अर्थात एकच ईश्वर जर या सगळ्याचा कर्ता आहे, तर एक मनुष्य चांगलं कर्म करतो आणि एक मनुष्य वाईट कर्म करतो, याचं काय कारण असावं? यावरती श्री महाराज म्हणतात की पृथ्वीवरती अंधकार होणं किंवा प्रकाश होणं हे जसं पृथ्वीच्याच हातामध्ये आहे, कारण की सूर्य तर तळपतच असतो, सूर्य हा अखंड तेजारतच असतो, पण पृथ्वी जेव्हा सूर्याला सन्मुख होते तेव्हा पृथ्वीला प्रकाश मिळतो, आणि तीच पृथ्वी जेव्हा सूर्याकडे पाठ करते तेव्हा पृथ्वीवरती अंधकार होतो. याचा अर्थ जोपर्यंत जीव हा ईश्वराला सन्मुख होऊन कर्म करतो तोपर्यंत ही त्याची सुविद्या राहते, आणि तोच जीव जेव्हा ईश्वराला विसरतो, जेव्हा त्याच्या विस्मरणामध्ये कर्म करतो, तेव्हा ती त्याची अविद्या होते. पृथ्वी फिरत असली तरी पृथ्वीसारखे असंख्य ग्रह ज्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला माहिती आहेत, अशा अनंत जीवांना जो नेहमी सूर्याला सन्मुख करतो, जो त्या ईश्वराला सन्मुख करतो, जो कधीही कोणाबद्दल निराश होत नाही, असा हा सुविद्या आणि अविद्येचा जाणणारा संगम म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे विवेके तरी सस्वरूपी मिळाली. या दोन नदीच्या वाटा जरी असल्या तरी हे सस्वरूपाचे दोन झालेले मायेचे विभाग आहेत, मायेच्या आधाराने झालेले विभाग आहेत. म्हणून संत हे कधीच कोणाची उपेक्षा करत नाहीत. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही. महाराजांच्याकडे 18 पगड जातीची लोक यायची आहो, कुठल्याही सत्पुरुषाच्या चरणी अशीच मंडळी असतात. आपण जर या सर्व सद्गुरूंचा आदिदेव शंकर जर बघितला, तर महादेवाच्या जीवनामधला बराचसा काळ हा राक्षसांच्या उद्धारामध्येच गेलेला आहे. त्यामुळे देव देखील घाबरून असायचे आणि राक्षस देखील महादेवाला घाबरून असायचे. का? कारण की देवांना माहितीये की राक्षसांना जर दाबायचं असेल तर महादेवाशिवाय पर्याय नाही, आणि राक्षसांनाही माहितीये की महादेव हा भोळा आहे. या महादेवाची उपासना केल्या की महादेव आपली देखील मागणी पूर्ण करेल आणि देवांना तो हरवेल. पण महादेव हा मुळात सस्वरूपी मिसळल्यामुळं त्याला हे सत्व रज आणि तम हे तीन गुण वेगवेगळे मुळी दिसतच नाहीयेत. तो तर भोळा आहे. तो भोळा असल्यामुळं तमोगुणी जरी शरण आला तरी त्याला तो म्हणतो की मी तुला रामाचं दर्शन देईन, आणि एखादा सत्वगुणी जरी अहंकाराने मातला तरी त्याला त्याचं कौतुक वाटत नाही. असा हा महादेव असा या सद्गुरूच्या हृदयामध्ये विलासतो, आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने सुविद्या आणि अविद्या हे दोन मार्गच मुळी संपून जातात. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी देखील सांगितलंय की सहस्त्र ब्राह्मणांची हत्या करून जरी अनंत पापांचा अपराधी असलेला जरी जीव एखादा माझ्याजवळ आला आणि मला सन्मुख झाला, शरणागत झाला, तरी देखील त्याला मी माझ्या निजधामामध्ये स्थान देईन. हेच परब्रह्माचं सुविद्या आणि अविद्येच्या पलीकडे जाण्याचं स्वरूप आहे. मग आपण काय करायचं? आपण आपल्या जीवनामध्ये नेमकं या श्लोकातून काय शिकायचं? या सत्संगतीच्या आधाराने,
या श्लोकातून जर आपल्याला काही शिकायचं असेल तर कारुण्य शिकायचं आहे बघा. आपल्या जीवनामध्ये कोणाचा अव्हेर करू नका. प्रत्येकाला त्याच्या दोषासकट स्वीकारण्याची कला घ्या. प्रेम संपूर्णपणे निर्दोष असलेल्या व्यक्तीवर करणं फार सोपं आहे, पण आपल्या जवळच्या व्यक्तीला दोषासकट स्वीकारून त्याच्यावरती निखळ प्रेम करता येणं म्हणजे ही अविद्या आणि सुविद्येचा विवेकाच्या आधाराने आपण मिलन केल्याचा हा एक प्रकारे निश्चयात्मक पुरावा आहे. श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये खरंच कधीच कोणाचा अव्हेर करू नका. एखादा मनुष्य असेल खरं पापी, पण असा विचार करा की मी जर त्याच्या जागी असतो तर कदाचित त्या परिस्थितीमध्ये मी ह्याच्या इतक्याच वाईट वागलो नसतो का, किंवा ह्याच्यापेक्षाही वाईट वागलो नसतो का. मनुष्याने जर अशा कारुण्य भावानी, अशा ममत्व भावानी, जसं आपण आपल्या मुलाबाळांवर ममत्व ठेवतो, आपण आपल्या मुलाचे कितीही अपराध झाले तरी पुन्हा पुन्हा जशी आई पोटात घेतेच ना, आई त्याला म्हणते ना की ठीक आहे आता झालं सोडून दे, यापुढे चांगलं वाग, त्याप्रमाणे संत हे या सुविद्या आणि अविद्येच्या मिलनावरती उभं राहून आपल्याकडून जरी कधी त्यांना न शोभणारं कृत्य झालं तरी आपल्याला पुन्हा पोटाशी घेतात आणि म्हणतात बाळा काही हरकत नाही, तरी तू रामाला सन्मुख हो, रामाचं स्मरण कर, राम सर्व पापांचा भार घेतल्याशिवाय राहणार नाही. हा तो विवेक प्रसंग आहे, ही ती विवेक दृष्टी आहे, ती आपण आपल्या जीवनामध्ये आणावी. आणि आपण म्हणाल की अरे मग अशा सर्व लोकांना जर मी माफ करत राहिलो, क्षमा करत राहिलो, त्यांच्यावर तर कारुण्य दाखवत राहिलो तर काय. श्रोते, बऱ्याचदा आपण आपल्या तर्कवितर्कांनी किंतू परंतुनी आयुष्यातल्या आनंदाला मुकत असतो. बघा तर क्षमा करून लोकांना आपल्या जीवनामध्ये सहज क्षमा करायला शिका, रामाची इच्छा म्हणून त्यांचं वर्तन स्वीकारायला शिका आणि बघा समाधान कोणाला मिळतंय. जो मनुष्य त्याच्या कृतीने आपल्याशी हुज्जत घालतोय त्याला ज्या क्षणी आपण क्षमा कराल त्या क्षणी त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याविषयी प्रेम निर्माण होईल, तो आपल्याविषयी शरणागत होईल आणि समाधान हे केवळ आणि केवळ तुम्हाला मिळेल. असं हे सस्वरूपाचं मिलन जे विवेकाने प्राप्त होतं, जे या दोन मुळात कल्पनांनी अज्ञानानी जे आपण विभागलेलं आहे ते या सत्संगतीने आपल्या जीवनात भगवंताच्या नामाच्या स्मरणाने कारुण्य रूपामध्ये परावर्तित होतं, असं हे सत्संगतीचं अमोघ शास्त्र. त्यामुळे श्रोते हो, जीवनामध्ये सर्वांवरती निखळ प्रेम करायला शिका. हाच सर्व संतांचा संदेश. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.